इचलकरंजी मधून रायफल विक्रीसाठी सांगलीत आलेल्या स्वप्नील फातले या तरुणास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याच्याकडून 12 बोअरचे रायफल जप्त करण्यात आलंय. सांगलीच्या खिलारे मंगल कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील फातले हा तरुण रायफल विक्रीसाठी सांगलीत येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सांगलीच्या खिलारे मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर त्याच्याकडून 12 बोअरचे रायफल जप्त करण्यात आलंय.